Download the Z5 app now. झी मराठी वाहिनीवरील ग्रहण ही मालिका काही दिवसातच लोकप्रिय झाली आहे. मालिकेमध्ये अचानक येणारी वळणं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करतात. या मालिकेमध्ये दररोज काही ना काहीतरी वेगळं पाहायला मिळतं, त्यामुळे मालिकेचा शेवट नेमका काय असेल याबद्दलचा अंदाज बांधणं प्रेक्षकांना अक्षरशः कठीण जात आहे. ग्रहण मालिका आता एका वेगळ्याच टप्प्यात आली आहे. धमाकेदार ट्विस्ट या मालिकेमध्ये बघायला मिळत आहेत. काल म्हणजेच 29 जून रोजी टेलिकास्ट झालेल्या भागात मालिकेतलं एक रंजक वळण बघायला मिळालं. मालिकेमध्ये प्रियंका आणि सिद्धार्थ डॉक्टर रघुवीर अमात्य यांच्या घरी जातात. तेथे गेल्यावर अमात्य रमा आणि मंगल यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सिद्धार्थ आणि प्रियंकाला सांगतात. रमा आणि मंगल बद्दल सगळ्यांनी कसा गैरसमज केला आहे हे अमात्य त्या दोघांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर प्रियंका आणि सिद्धार्थला सुद्धा रघुवीर अमात्य म्हणजे अण्णा यांनी सांगितलेल्या गोष्टी पटायला लागतात. रमा आणि मंगल बद्दलचा हा समज अमात्य यांनी मावशीला सांगावा असा आग्रह सिद्धार्थ करून अमात्य यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये असलेल्या मावशीला मंगल दिसते. तेव्हा मावशी मंगलची माफी मागते आणि आता त्रास देऊ नकोस अशी ही विनंती करते. सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये आल्यावर मावशी सर्व प्रकार त्याला सांगते आणि रमाची चूक नसून ती चांगली असल्याचं सुद्धा म्हणते. पण मंगल ही रमाच्या माध्यमातून सूड घेत असल्याचं मावशी सिद्धार्थला पटवून देण्याचा प्रयत्न करते. पण सिद्धार्थ मावशीची समजूत काढतो. आता रमाबद्दलची भीती ही प्रियंकाच्या मनातून पूर्णपणे गेली आहे. त्याचबरोबर मावशीसाठी रमा अंगारा घेऊन येते म्हणून तिचा रमावरचा विश्वास हा जास्त वाढलाय. रघुवीर अमात्य रमाला भेटून तिच्याशी एकांतात बोलायचं सांगतात. रमाशी बोलताना तू मंगल असल्याचा गैरसमज मला नाही असंही ते स्पष्ट करतात. पण तू नेमकी कोण आहेस असा थेट प्रश्न अमात्य रमाला विचारतात. रमा नेमकी कोण आहे, तिचा आणि मंगलचा नेमका संबंध काय आणि या सगळ्या घटना कोण घडवून आणतंय या सगळ्याची माहिती काढून घेण्याचा अमात्य यांचा प्रयत्न असेल. इतकंच नाही तर प्रियंकाचं अपहरण करणाऱ्या संपतला सुद्धा पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली आहे आणि या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्याच्यामुळे रमा नेमकी कोण, मंगल नेमकी कोण, या दोघींचा नेमका संबंध काय आणि या सगळ्या घटना नेमक्या कशा घडतायत या सगळ्याचा उलगडा हळूहळू प्रेक्षकांसमोर होईल. त्यामुळे ग्रहण या मालिकेमध्ये येणारे पुढचे भाग हे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक असतील. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 app now.